सप्रेम जय महाराष्ट्र। आता लॉकडाऊन उठण्याच्या मार्गावरती आहे। सर्वीकडे पहिल्यासारखी परिस्थिती हळूहळू सुरू होत आहे, तरीही आपण पूर्णतः कोरोना या विषाणूपासून, या आजारापासून मुक्त झालेलो नाही। जगामध्ये मोबाईलच्या साह्यानं, मोबाईलच्या एका ॲपद्वारे सर्वप्रथम पूर्ण कोरोनावरती कंट्रोल आणणारा जगामध्ये एकमेव देश तो म्हणजे स्वित्झर्लंड। त्यांनी एक अशा प्रकारची पहिल्यांदा ॲप तयार केली आणि त्या ॲपपासून त्यांनी त्यांच्या देशामध्ये पूर्णतः कंट्रोल आणलेला आहे कोरोनावरती। तर तशाच प्रकारची आपल्या भारत सरकारने आरोग्य सेतू ह्या नावाची ॲप लॉन्च केली। आताच्या परिस्थितीला साधारणतः 13.35 कोटी लोकांनी आरोग्य सेतूचा वापर करत आहेत। तर सर्व समाज बांधवांना, तसेच शेतकरी जनतेना माझं आवाहन आहे, तुम्हीही तुमच्या मोबाईलमध्ये आरोग्य सेतू ही ॲप डाउनलोड करा आणि त्याचा नियमित वापर करा। ती ॲप आपल्याला आपल्या आसपास संक्रमक झालेले किंवा रेड झोन आहे का, किंवा असेल तर तुम्हाला सर्दी खोकला असेल तर काय करावं लागेल, व हेल्पलाईन जसं व्हॉट्सअप आपण वापरतो तशा प्रकारचं त्याच्यामध्ये मेसेजिंग ते फीचर पण आहेत, आणि एकदम सोप्या पद्धतीची अशी ही ॲप आहे। तर राहिला प्रश्न, ह्या ॲपद्वारे वैयक्तिक माहिती कुठलंही सरकार घेईल का, तर हा विषय राजकारणाचा नाही, परंतु निश्चितच आपण ज्यावेळेस ॲप इन्स्टॉल करतो त्यावेळेस आपण मोबाईलमध्ये घुसण्याची पूर्ण परमिशन देत असतो। तर आता तर आपण सरकारवरती विश्वास ठेवायलाच पाहिजे या कोरोनाच्या काळामध्ये। तर कुणीही सरकारला आपली सत्ता कायम राहावं असं वाटतं, आपल्या घरामध्ये कायम राजकारण आणि राजकारणाच्या अवतीभोवती आपण असावं असं सर्वांनाच वाटतं, सत्ता आपल्या हातात असावी असं सर्वच राजकीय परिवारांना वाटतं। तर वैयक्तिक माहिती, खाजगी माहिती ह्या ॲपद्वारे तुमची लिंक होईल का नाही, ह्यापेक्षाही सध्या आपल्याला महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो कोरोनावरती नियंत्रण आणण्याचा। त्यासाठी पहिल्यासारखी परिस्थिती होईल हळूहळू, परंतु सर्वांनी ह्या ॲपचा मी तर असा सल्ला देईल की वापर करावा। खाजगी माहिती कृपया सरकार घेईल का नाही ते आपण, ही गोष्ट महत्त्वाची नाही, राजकारण आणायचं नाही, आपल्याला सर्वप्रथम मुक्त व्हायचं आहे। आणि येणाऱ्या काळात अशा प्रकारचे, जसं आपलं बॉयलर कोंबड्यावरती किंवा इतर प्राण्यावरती जसं साथीचे रोग येतात आणि ते मरतात, तशा प्रकारेच मानवावर बी, मानव ह्या प्राण्यावर बी कधीतरी संकट येईल असं कुठल्या आरोग्य खात्याला वाटलं नाही। जर असं वाटलं असतं तर त्यांनी एक प्रकारची टीम तयार केली असती त्या सरकारनं, किंवा येणाऱ्या काळात संसर्गजन्य आजारावरती ते पूर्ण मोठमोठे जे सायंटिस्ट आहे त्यांना, बरं ते पुढचा विषय राहिला, परंतु येणाऱ्या काळात पुढच्या सरकारने अशा प्रकारची एक आरोग्य व्यवस्था, आरोग्यपूर्ण जो आहे आपलं GDP जास्त जास्त रक्कम जो आहे ती आरोग्य विभागावरती आपण खर्च करावी। एवढा तर मी ज्ञानी नाही, परंतु मला असं वाटतं की भरपूर देशाने, देशाची जी इकॉनॉमी आहे त्याच्यातला सर्वात जास्त वाटा हा आरोग्यावरती ते खर्च करतात, जेवढं त्यांचं बजेट आहे। असे भरपूर देश आहेत, परंतु भारत हा अतिशय कमी प्रमाणे वापर करतो असं आहे आपल्या देशाचा इतिहास। तर येणाऱ्या काळात कोणीही सरकारने सर्वप्रथम आरोग्यावरती आणि अशा प्रकारचे अजूनही संसर्गजन्य आजार येतील किंवा ते मानवनिर्मित असेल किंवा नैसर्गिक असतील, तर त्यावरती एक टीम असावी आणि टीम ही कायम संशोधन करणारी असावी। त्यासाठी एक मजबूत आपला आरोग्य खातं करावं असे आपण पुढच्या जे आहेत त्या सरकारकडे आपण अपेक्षा करू। आणि आता तर मी आपल्याला एकच सल्ला देईन की आरोग्य सेतू त्या ॲपचा तुम्ही वापर करा आणि नियमित वापर करा। त्याच्यामध्ये आपल्याला फक्त नेट लागतं आणि
ब्लूटूथ आपला ऑन करावं लागतो, तर ते लगेच आपल्याला मेसेज वगैरे येतो, त्याची माहिती तुम्हाला लगेच मिळून जाईल आणि एकदम इझिली आहे. आणि जे साधारण मोबाईल आहेत, लोकांना असं विनंती करतो की मी आता सध्या अँड्रॉईड मोबाईल घ्या. येणाऱ्या काळामध्ये तुम्ही किती जरी अडाणी असला तरी तुम्हाला अँड्रॉईड मोबाईल लागणार आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये. तर आता साध्या मोबाईलचा थोडंसं काळ बाजूला करा तुम्ही. आता बघताना आता कापूस खरेदीसाठीच एवढे अडाणी शेतकरी असताना एवढे हार्ड प्रोसेसिंग करून टाकली आहे मी, तरी ते कापूस पडूनच राहिला, पूर्ण घेता बी आला नाही. खूप दुर्दशा झालेली आहे कापसाची ह्या वर्षी कोरोनाच्या काळामध्ये. अन्यथा सर्व कपड्याच्या वगैरे फॅक्टऱ्या चालू झाल्या असत्या तर शेतकऱ्यावरती हे मोठं संकट आलं नसतं. आणि दुसरं एक सर्वांना राजकीय नेत्यांना मी विनंती करतो की तुम्हाला एक आवाज उठवा लागून तो फक्त आता लोन घेण्यासाठी क्रॉप लोन जे आहे शेतकऱ्याला तात्काळ वाटप वितरण करावं. मागचा पुढचा इतिहास बघून आता पेरणी झालेली आहे, धान उगवलेलं देखील आहे आणि नुकसान झालेलं आहे, त्यावरती बी तुम्ही आवाज उठवा. ज्या ठिकाणी फसव्या बियाण्याचा वापर केलेला आहे, जुनंच बियाणं परत विक्री करण्यात आले, अशावरती अशा जे दुकानं आहेत अशा दुकानावरती कडक कारवाई करण्यात यावी. आणि जे शेतकऱ्याचं नुकसान झालं आहे ज्याला दुबारा पेरणी करावी लागत आहे अशा नाही मोठा दिलासा सरकारने द्यावा असा अशा प्रकारचे आपण सर्वांनी आवाज उठवायची गरज आहे. तर हा विषय इथंच थांबतो, इथंच संपवतो. तर सर्वांना पुन्हा विनंती करतो की आरोग्य सेतू ही ॲप तुम्ही आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करा आणि त्यांचा नियमित वापर करा. सध्या आपल्याला कोण आपली खाजगी माहिती घेईल किंवा नाही, किंवा त्याचा वापर करून ते कुठल्या निवडणुकीत येतील का नाही, की निवडून येतील किंवा वगैरे वगैरे, ते काहीही डोक्यात न घेता आपल्याला सर्वप्रथम ह्या आजारावरती कोरोनावरती मात करायची आणि नंतर मग पुढता आपण जर वाचलो सर्वजण ह्या आजारामधून तर पूर्ण आयुष्य आपलं पडलेलं आहे राजकारण करण्यासाठी किंवा पक्ष आणि वगैरे वगैरे, तर ते नंतर करूत. परंतु सर्वांना पुन्हा विनंती करतो की तुम्ही आरोग्य सेतू ह्या भारत सरकारच्या आपला डाउनलोड करावी आणि आपल्या मोबाईलमध्ये त्याचा नियमितपणे वापर करावा. आणि आपल्याला आता जे जगायचं आहे ते कोरोनासोबत जगायचं आहे, समोरच्या व्यक्तीला कोरोना आहेच असं डोक्यात घेऊनच आपल्याला बाहेर पडायचं आहे. आणि सुरक्षित असं अंतर ठेवून त्यांच्या जवळीक असं डिस्टन्स एकदम दूरनेच ठेवायचं आणि कायम आपल्या तोंडाला काहीतरी बांधून बाहेर पडा आणि कमीत कमी बाहेर पडण्याचा प्रयत्न करा. तर इथंच थांबतो मित्रांनो. जय हिंद, जय जवान, जय बळीराजा.